मिताला तिचं एक नवीन वेड जाणवलं की हे वेड ते होतच तिच्यामध्ये फार आधीपासनं, पण त्याच्यासाठी झगडावं कसं हे तिला काहीतरी हिट झालं आणि तिला काहीतरी मिळालंय आणि त्याच्यावरती आता म्हणजे बेहद्द काम करते ती त्याच्यावर. ते वेड म्हणजे फिरणं, तिला भयंकर आवडतं फिरायला आणि तिनं हे ठरवलंय की जर का मला जग फिरायचंय तर त्या दृष्टीनं मला कामं करायला पाहिजेत आणि मग त्यासाठी लागणारी कामं करायला पाहिजेत आणि ते ती आता सेल्फ जनरेट करू लागली. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की समजा आता फॉर एक्झाम्पल हे टेलर स्विफ्टचं कॉन्सर्ट आहे, त्याला काय ऑस्ट्रेलियाला कॉन्सर्ट आहे, शी विल सी टू इट की जर का टेलर स्विफ्टच्या तिकिटावर पैसे गेलेत तर आपण काहीतरी करून कुठले तरी डील्स मिळवून किंवा कुठलं तरी कंपनीशी बोलून त्यांच्या त्यांच्याशी जाहिरातीं बाबतीत की मी तुमचं प्रमोशन करते ऍड करते हे बनवून असं ती एक कंपनी सारखी वागते. स्वतः एक घरामध्ये एक कंपनी आहे असं वागते. चार पाच लोक हाताखाली कामाला आहेत पण ते ती एकटीच सगळं करत असते आणि ती ते घडवून आणते की तिला ते फिरायला जाता येईल. याला ढोबळ शब्दात सांगायचं झालं तर फुकटात फिरायला जाता येईल, पण ते फुकटात फिरणं याच्यासाठी तुम्हाला काहीतरी पे करावं लागतं. ते फक्त पैसे नाही आहेत, ते मग त्यामध्ये लागणारं तिचं काय म्हणू तिचं इंटेलिजन्स आहे की कसं हँडल करावं त्या कंपनीजनं, कसं बोलावं किंवा आपण त्यांच्यासाठी जर का त्यांनी सांगितलं की एक जाहिरात शूट करून द्या तर ती साधी आपली मोबाईलवर शूट करून तशीच्या तशी इंस्टाग्राम फेसबुकवर अशी टाकून देण्यापेक्षा छान एस्थेटिकली शूट त्यामध्ये ती स्वतःचे पैसे हे करते. मग हेअर मेकअप मग व्हिडिओग्राफर्स लाईटिंग बिल्टिंग हे सगळं याच्यामध्ये ती इन्व्हेस्ट करते आणि ती तिचं तिथे असं काहीतरी घडवून आणते. आणि मला आता मला काही एखादं काही असं डील वगैरे आलं की बाबा या कंपनीचं काहीतरी आपल्याला जाहिरात करायची तर मी की मला जरा ते त्यांच्याशी बोलून करून दे ना, मला कळत नाही आहे कसं सांगायचं काय. तर हे गेल्या 7-8 महिन्यात भयंकर घडलं आहे आणि म्हणजे हॅपीपेक्षा मला असं जरा एक प्राऊड वालं फिलिंग येत आहे. नाटकं करू नका आता खरं सांगतोय तर गप्प बस. हां तर प्राऊड वालं फिलिंग येत आहे की हे स्वतःचं स्वतः जनरेट करणं फार अवघड गोष्ट आहे आणि ती नाही जमत. म्हणजे भले मी काय मी सिनेमांचं शूट करत असेन किंवा काय मालिका करत असेन काय काहीही करत असेन मी ही गोष्ट माझ्यामध्ये नाही हे मला कळलं आणि ही गोष्ट तिच्यामध्ये आहे आणि ती ते फार नित्यनेमाने वगैरे करते. अगदीच. आणि डन लॉक पैसे पाठवतो आणि तू मी प्रश्न न विचारता एका प्रश्नाचं उत्तर तू दिलंस मला यासाठी हिच्याकडून मी तुला थँक्यू म्हणते. कारण एक फोटोवर कमेंट आलेली नो मूवी नो सिरियल मग कसं कसं तर ते असं कारण का त्यामागे इतकी मेहनत आहे. तुम्हाला फक्त टीव्हीवर दिसण्याची गरज नाहीये फिरण्यासाठी, तुम्हाला फार वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यासाठी आणि मग तुम्ही ते इंस्टाग्रामवर फोटो जे तुम्हाला बघायला मिळतात. तर थँक्यू. मी तुला सांगू का मी अजिबात त्या व्यक्तीवर चिडणार नाही किंवा जे हे बोलतात ते मी अजिबातच चिडणार नाही, डेफिनेटली नाही. कारण हे माहीत नाही ना हे कसं करता येतं, हे त्यांना माहिती नाही आहे की हे कसं करता येतं. असं कसं यार तुझा सिनेमा नाही आलाय, तू सिरियल नाही करत आहेस, मग तुझ्याकडे पैसे कुठनं आले एवढं सगळं फिरायला, हा प्रश्न मलाही पडू शकतो डेफिनेटली. पण जे आता मी तिचा नवरा आहे आणि मला माहिती आहे ती काय लेवल, आणि पहाटे 4-4 वाजेपर्यंत आता परदेशातले जर का हे असतील क्लायंट्स असतील तर त्यांच्याशी त्यांच्या वेळांमध्ये बोलावं लागतं. सो ते पहाटे 4-4 वाजेपर्यंत टकटक 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 ईमेल लिहा ते सगळं हे करा असं खूप काय काय करा आणि मग ते त्यांना पाठवून द्या मग ते मिळवा फॉलोअप करा. याला हे फॉर एक्झाम्पल मी जर का सिनेमा केला तर माझं काम बाहेर दिसून येतं. मिता जेव्हा सिरियल करते किंवा ती सिनेमा करते तेव्हा ते वालं काम बाहेर दिसून येतं. हे या कामाची जी मेहनत आहे ना ती दिसून नाही येत. या कामात केलेली मज्जा जास्त दिसून येते पण त्या मज्जेसाठी सुद्धा मेहनत करावी लागते आणि आम्हाला तर करावीच लागते. म्हणजे हा आम्ही काय
चांगले पैसे कमावले साठवले की आम्ही नुसतं फिरायला जाऊन कोणाचीही जाहिरात न करता सुद्धा आम्ही ट्रिप करूच शकतो की पण नाही ना तसं करायचंय. जर का एका वर्षात हिनं ह्या वर्षामध्ये 7 वेगवेगळे देश केले आतापर्यंत किती छान. एक्झॅक्टली जर का हे करायचं असेल तर त्यासाठी नॅक असावी लागते, स्किल वापरावं लागतं. एक एक ट्रिप आम्ही केली आहे जी आम्ही म्हणजे आम्ही खर्च करून पैसे साठवून जी आम्ही केली जी युरोपाची ट्रिप केली पण त्याच्या पुढचं हे सगळं तिनं तिच्या स्किल्स वापरून केलंय. सो म्हणजे मी जर का म्हणतोय की मला मी त्या व्यक्तीवर चिडणार नाही तर याचा अर्थ हा पण की मला फरकही पडत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.